हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर एजुकेशनल क्विज मेनिया चैनल। स्टूडेंट्स, इन दिस वीडियो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रैक्टिस सेट 47 बेस्ड ऑन स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट मैथ्स चैप्टर नंबर 12 पेरीमीटर एंड एरिया। सो लेट्स गेट स्टार्टेड। प्रैक्टिस सेट 47, क्वेश्चन नंबर 1। फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब्स हैविंग द फॉलोइंग साइड्स। 1. 3 सेंटीमीटर। इथे खाली काही घनाचे बाजू दिलेले आहेत। या बाजूंवरून आपल्याला घनाचे टोटल सरफेस एरिया म्हणजे घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे आहे। तर पहिली बाजू आहे 3 सेंटीमीटर। टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर। आता या ठिकाणी एल किती दिलेला आहे, 3 सेंटीमीटर दिलेला आहे। तिथे 6 इंटू एल च्या जागी आपल्याला 3 लिहायचं आहे। 3 स्क्वेअर 6 इंटू तसेच लिहून घेऊया। आता 3 स्क्वेअर आपण प्रथम करून घ्यायचा आहे। 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9। सो 6 इंटू 9 इज इक्वल टू 54 सेंटीमीटर स्क्वेअर। कारण इथे आपल्याला एरिया काढायचा आहे म्हणून इथे आपण सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलेलं आहे। तर आन्सर आलेला आहे 54 सेंटीमीटर स्क्वेअर। क्वेश्चन नंबर 2, 5 सेंटीमीटर। फर्स्ट राईट डाऊन द फॉर्मुला ऑफ टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब। द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर। 6 इंटू, आता एल इथे किती दिलेला आहे, 5 सेंटीमीटर, 5 ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर। 6 इंटू, प्रथम आपल्याला 5 स्क्वेअर करून घ्यायचा आहे। 5 स्क्वेअर किती येतो, 25। 6 इंटू 25 इज इक्वल टू 150 सेंटीमीटर स्क्वेअर। सो द आन्सर इज 150 सेंटीमीटर स्क्वेअर। थर्ड क्वेश्चन पहा, 7.2 मीटर। प्रथम आपल्याला फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे। द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू एल स्क्वेअर इज इक्वल टू 6 इंटू, आता इथे एल किती दिलेला आहे, 7.2 स्क्वेअर। 6 इंटू, आता आपल्याला इथे 7.2 स्क्वेअर करायचा आहे। तर इथे तुम्ही गुणाकार करू शकता। स्क्वेअर मीन्स 7.2 इंटू 7.2। इथे आपण बाजूला गुणाकार करू शकतो। 2 टू द 4 2 7 द 14, फर्स्ट राईट डाऊन 0, 7 टू द 14 राईट डाऊन 4 कॅरिंग 1, 7 7 द 49 +1 50 +4 4 + 4 8, 1 + 0 1 राईट डाऊन 5। आता इथे पॉईंट पहा, 2 अंकानंतर पॉईंट आहे। इथे 1 अंकानंतर, इथे 1 अंकानंतर, म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट आहे। म्हणून इथे आपण 1 2 दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे। म्हणजे इथे उत्तर आलेलं आहे 51.84। आन्सर आलेला आहे 51.84। नेक्स्ट स्टेप पहा, 6 इंटू 51.84 इज इक्वल टू 311.04 सेंटीमीटर स्क्वेअर। तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करू शकता, खूप सोपं आहे। पहा, 51.84 इंटू 6। तर व्हिडिओला अधिक वेळ लागू नाही म्हणून मी डायरेक्ट इथे गुणाकार केलेला आहे। तुम्ही इथे बाजूला उभ्या पद्धतीने गुणाकार करून पाहू शकता। 6 4 द 24 कॅरिंग 2, 6 8 द 48 +2 50 राईट डाऊन 0 कॅरिंग 5,
6 on the 6 plus 5 11, write down 1 carrying 1, 6 5 the 30 plus 1 31. आता इथे पहा, दोन अंकानंतर पॉइंट आहे, म्हणजे इथे सुद्धा दोन अंकानंतर आपण पॉइंट दिलेला आहे. उत्तर आलेलं आहे 311.04 सेंटीमीटर स्क्वेअर. याप्रमाणे तुम्ही गुणाकार करू शकता. सो द आन्सर इज 311.04 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 6.8 मीटर आहे. फर्स्ट राईट डाऊन द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे आपल्याला, 6 × L² तर 6 × L किती आहे, 6.8 स्क्वेअर आहे. 6 × 8 जसं आपण 7.2 स्क्वेअर काढलेला आहे मल्टिप्लिकेशन करून, तसंच 6.8 स्क्वेअर तुम्हाला लिहायचा आहे. तर 6.8 स्क्वेअर येतो 46.24. व्हिडिओला अधिक वेळ लागू नये म्हणून मी डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे, तुम्ही गुणाकार करून पाहू शकता. 6 × 46.24 इज इक्वल टू 277.44 मीटर स्क्वेअर. सो द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 277.44 मीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण 46.24 6 मल्टिप्लाय केलेला आहे, तुम्ही याप्रमाणे मल्टिप्लिकेशन करू शकता. तर उत्तर आलेलं आहे 277.44 मीटर स्क्वेअर. तर नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 5.5 मीटर. फर्स्ट राईट डाऊन द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 6 × L² 6 × L किती आहे, 5.5 स्क्वेअर. 6 × 5.5 स्क्वेअर आन्सर येतो 30.25. आता आपल्याला 30.25 6 मल्टिप्लाय करायचं आहे, तर उत्तर येतो 181.5 मीटर स्क्वेअर. सो द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज इक्वल टू 181.5 मीटर स्क्वेअर. तर 5.5 मीटर लेंथचा जो टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब आहे तो आहे 181.5 मीटर स्क्वेअर. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 47 क्वेश्चन 1 सोडवलेला आहे. यापुढील जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.